कोरोना वायरस ने अब प्राणियों को भी अपनी चपेट में लेना शुरू कर दिया है। अमेरिका में एक मादा टाइगर को कोरोना संक्रमित होने का पता चलते ही सभी प्राणी संग्रहालय अब सचेत हो रहे हैं। इसी का जायजा लेने के लिए हमने नागपुर के महाराज बाग के प्रभारी अधिकारी डॉक्टर बावस्कर से फोन पर जानकारी ली है। आइए डालते हैं एक नजर। स्टाफ तसा कमी केला आपण, ते 15 मार्चलाच प्राणी संग्रहालय बंद करून टाकले। जे काही लोक आहेत ते कमी आहेत। प्राणीपाल आपण प्राणी संग्रहालयातच रोखलेत। 2 जण तिथे थांबत आहेत, त्याच्यामुळे ते बाहेर जात नाहीत। त्याच्यामुळे मग इन्फेक्शन आणण्याचे चान्सेस कमी होतात। जो काय स्टाफ येतो ते सगळ्यांना आपण हँड ग्लोव्ह आणि मास्क दिलंय, सॅनिटायझर दिलंय, सगळं एरिया डिसइन्फेक्ट करून घेतलाय। ते आपण जेव्हा प्राणी आहेत ऑब्झर्वेशन मध्ये आहेत, त्यांच्या खाण्यापिण्यात काही फरक पडतो तेवढं लक्ष देणं सुरू आहे। त्याच्या व्यतिरिक्त असं स्पेशल टेस्ट कोणत्या प्राण्याची तर काय केलेलं नाही, पण त्यांचे लक्षणं काय आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं सुरू आहे। जेव्हा साफसफाई होते किंवा फिडिंग होतं तेव्हाही काही माणसं काही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातच नाहीत, दुसऱ्या पिंजऱ्यात असतात। त्याच्यामुळे आहे जेवढं केंद्र शासनाने राज्य शासनात जे काय मार्गदर्शक आहेत गाईडलाईन्स त्या हिशोबाने चालू आहे सगळं। ठीक आहे ना सर, थँक्यू।